कवि कुलगुरु सांस्कृतिक विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रोफेसर मधुसूदन पेन्ना यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्यांनी कवि कुलगुरु संस्कृत विद्यापीठाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी कुलगुरु महोदय म्हणाले की माजी कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी या विद्यापीठाला एक व्यापक दृष्टीने नवी दिशा दिलेली आहे. त्या अनुषंगाने माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव रामचंद्र जोशी, PRO रेणुका बोकारे, पराग जोशी उपस्थित होते. संवाद साधत असताना पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे मनमोकळेपणाने कुलगुरु महोदय यांनी दिली. रामटेक येथे सामाजिक आणि शैक्षणिक कामाची व्याप वाढवणे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये महाविद्यालयाचा पुढाकार राहील, त्यासाठी विविध समितीची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता नवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यासोबतच विद्यापीठकरिता विविध नवनवीन योजना व उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कुलगुरु प्रोफेसर मधुसूदन पेन्ना यांनी सविस्तर माहिती दिली. संधीचे सोने करून माझ्यावर विद्यापीठाने टाकलेला विश्वास पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीन, असा विश्वास देखील कुलगुरु महोदय यांनी व्यक्त केला. अभिमानाची गोष्ट आहे की ज्या व्यक्तीकडे अशा पद्धतीचे पूर्ण ज्ञान आहे अशा व्यक्तीकडे हे पद सध्या गेले आहे आणि त्यातून नक्कीच विद्यापीठाला नवी दिशा मिळेल. विद्यापीठासाठी खूप मोठे भवितव्य आहे, असे कुलसचिव रामचंद्र जोशी यांनी संवाद साधताना सांगितले. ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह शीतल चिंचोलकर, VKB न्यूज, रामटेक. विश्वविद्यालयाच्या प्रभारी कुलगुरुपदी प्रोफेसर पेन्ना यांची जी नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल मी हे सांगू इच्छितो की विश्वविद्यालयाचा नावलौकिक हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपावर नेण्याचं कार्य खऱ्या अर्थाने पेन्ना सरांनी केलेलं आहे. ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत आणि एकूणच दर्शन, न्याय आणि सिद्धांत यामध्ये त्यांचं कार्य खूप मोठं आहे. यासोबत योगावरती देखील त्यांचं कार्य खूप चांगल्या पद्धतीचं आहे. त्यांची ख्याती ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती आहे. रामटेकसाठी, विदर्भासाठी आणि देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की ज्या व्यक्तीकडे अशा पद्धतीचं पूर्ण ज्ञान आहे अशा व्यक्तीकडे हे पद सध्या गेलेलं आहे आणि त्यातून नक्कीच विद्यापीठाला एक नवी दिशा मिळेल आणि विद्यापीठाची भावी वाटचाल ही आवश्यक त्या योग्य मार्गाने आणि अतिशय उत्कृष्ट मार्गाने होईल असं यात मला कुठलाही वाटत नाही. त्यामुळे या विद्यापीठासाठी खूप मोठं भवितव्य आहे. राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्यासाठी, समाजाची उन्नती साधण्यासाठी, शैक्षणिक उपक्रमांची योजना आखण्यासाठी अशा पद्धतीच्या व्यक्तीचा माणूस या विद्यापीठाला नक्कीच मोठी भरारी देईल यात कुठलीही शंका नाही. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.